Now let's start with the examples. Verify the Euler's theorem. Cooper's easy है. Euler's theorem का है x into dava f upon dava x plus y into dava f upon dava y is equals to n into f. F given है तेसा partial derivative with respect to x गया. F given है तेसा partial derivative with respect to y गया. आणि LHS consider करा म्हणजे x ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर इथे पुट करा, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर या फॉर्म्युलात पुट करा आणि इज इक्वल्स टू एन इंटू एफ हे शो करून द्या. खूपच इझी आहे. सगळ्यात आधी आपल्याला शो करावं लागेल की काय होमोजिनियस फंक्शन आहे. प्रॉब्लेमकडे बघितल्यानंतरच लक्षात येते. याची डिग्री 3 आहे, याची डिग्री 3 आहे. या टर्मची पण इंडायसेसची सम किती आहे? 2+1 3. सो दिस इज प्रत्येक टर्मची डिग्री किती? 3. सो दिस इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 3. बट आपल्याला शो करायचं असेल तर कसं शो करू शकतो? यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय, दिस इज गिवन. ओके, सो एक्स क्यूब कॉमन काढल्यानंतर इथे काय उरेल? 1 उरेल. प्लस इथनं एक्स क्यूब, इथे एक्स क्यूबची टर्म नाही म्हणून ते काय डिनॉमिनेटरला जाईल. ओके, सो वाय अपॉन एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस इथे एक्स स्क्वेअर गेल्यानंतर एक्स उरणार आहे म्हणजे वाय अपॉन एक्स. सो एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू दिस इज दिस इक्वेशन इज कन्वर्टेड टू एफ ऑफ वाय एक्स म्हणजे या फॉर्म मध्ये आपण काय केलेलं आहे ते कन्वर्ट केलेलं आहे. सो दिस इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 3. होमोजिनियस फंक्शन आहे म्हणून बाय युलर्स थेरम एक्स इंटू डाबा एफ अपॉन डाबा एक्स प्लस वाय इंटू डाबा एफ अपॉन डाबा वाय इज इक्वल टू काय असणार आहे? एन इंटू एफ ना, एनची व्हॅल्यू किती भेटलेली आहे? 3 भेटलेली आहे म्हणून इथे 3f टू व्हेरीफाय 2. आता हे व्हेरीफाय करायचे ना आपल्याला. युलर्स थेरम व्हेरीफाय करायचं म्हणजे काय व्हेरीफाय करायचं? हे व्हेरीफाय करायचं. ओके, सो एफ गिवन आहे. एफ काय आपल्याकडे? एफ इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3x² y. मग हे कॅल्क्युलेट करायचे, हे कॅल्क्युलेट करायचे. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डाबा एफ अपॉन डाबा एक्स काय येईल? इज इक्वल टू 3x² प्लस एक्स ची टर्म नाही म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0. इथे काय होऊन जाईल? -6xy. ऑल्सो डिफरन्शिएटिंग 1 पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय, कारण की डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे बट आपल्याला डॅबा एफ अपॉन डॅबा वाय पण लागणार आहे. सो याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे? आपल्याला वाय घ्यायचं आहे. सो एक्स या टर्म मध्ये वाय प्रेझेंट नाही म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0. वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y² मायनस 3x² वाय, वायचा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल म्हणजेच काय होऊन जाईल? -3x². ओके, सो काय होईल? डॅबा एफ अपॉन डॅबा वाय इज इक्वल टू 3y² मायनस 3x² म्हणजे दोघं आपण कॅल्क्युलेट केलेलं. मग इथे काय करायचं? फक्त LHS कन्सिडर करायची आणि या व्हॅल्यू काय करायचे? डायरेक्टली इथे काय करायचे? आपण पुट करायचे. सो पुट LHS एक्स इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा वाय. सो डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स हा डायरेक्टली इथे पुट केला, डॅबा एफ अपॉन डॅबा वाय डायरेक्टली इथे पुट केलेला आहे आपण. ओके, सो वी गेट लाईक दिस. सो एक्स ने मल्टीप्लाय केलंय 3x³ मायनस 6x² y प्लस इथे वाय ने मल्टीप्लाय केल्यानंतर 3y³ मायनस 3x² y. ओके, नंतर बघा हे दोघं टर्म ची कोएफिशिएंट. सो हे काय होऊन जाईल? -9x² y होऊन जाईल. ओके, सो आपण इथनं 3 कॉमन काढला, ह्या टर्म मधनं 3 कॉमन काढला, इथनं जर 3 कॉमन काढला तर काय होऊन जाईल? 3 इन ब्रॅकेट काय उरेल मग? x³ मायनस ही टर्म आहे ना, या दोघांची सम. सो इथे काय होऊन जाईल? -3x² y प्लस 3 कॉमन काढल्यानंतर y³ ऍज इट इज. सो दिस इज अवर फंक्शन. हे x³ प्लस y³ मायनस 3x² y ना, तेच फंक्शन आले ना. म्हणजे काय झाले? 3f इज इक्वल टू काय येते? RHS आलेले आहे. म्हणजे दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो हियर. हेन्स युलर्स थेरम इज व्हेरीफाईड. नाव एक्झाम्पल नंबर 2. यू इज इक्वल टू काय दिले आपल्याला? साईन इनवर्स x² प्लस y² अपॉन x + y. देन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ x इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस y इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय. हियर यू इज इक्वल टू व्हॉट? साईन इनवर्स x² प्लस y² अपॉन x + y. मग माहिती अशा टाईपचे प्रॉब्लेम आल्यानंतर व्हॉट वी हॅव टू डू?
we have to just multiply throughout by, here we have given sine inverse, so we have to throughout multiply by sine. If we have given cos inverse, so we have to multiply throughout by cos. So we get here sin u is equals to x square plus y square upon x plus y. आपल्याला हे फाइंड आउट करायचे, ओके, म्हणजे युलर्स थेरमचा लेफ्ट हँड साइड फाइंड आउट करायची. सो आधी एन कॅल्क्युलेट करावं लागेल ना आपल्याला. सो टेक एक्स स्क्वेअर, इथन कॉमन काढलाय, डिनॉमिनेटर मधनं एक्स कॉमन काढलेलं आहे. ओके, सो एक्स स्क्वेअर हा एक्स वरती जाताना काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअर इंटू एक्स इनवर्स. सो वी गेट हिअर जस्ट एक्स रेस टू वन. काय उरलंय, एक्स रेस टू वन. सो दिस एक्स गोज टू न्यूमरेटर, सो वी गेट हियर एक्स वन प्लस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन वन प्लस वाय अपॉन एक्स. सो दिस इज अवर एफ ऑफ वाय एक्स अँड दिस इज अवर एक्स रेस टू वन. सो झेड इज इक्वल्स टू व्हॉट, साईन यू. लक्षात घ्या, झेड इज इक्वल्स टू साईन यू इज इक्वल्स टू एक्स रेस टू वन इंटू एफ ऑफ वाय एक्स. सो झेड इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री किती आहे, मग त्याची वन आहे. हेन्स बाय युलर्स थेरम एक्स इंटू, आता झेड फंक्शन आहे, ओके, बट आपल्याला बघा डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, बट आपल्याकडे काय आहे, झेड फंक्शन भेटलेलं आहे ना. मग ते पण लक्षात येईल तुम्हाला. झेड इज इक्वल्स टू काय आपल्याकडे, झेड इज इक्वल्स टू काय आपल्याकडे, साईन यू. मग डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स काय असणार आहे, साईन यू चा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस यू. आणि यू पण माहिती आहे फंक्शन ऑफ एक्स अँड वाय, म्हणून इथे काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. डॅबा झेड अपॉन डॅबा वाय काय येईल आपल्याकडे, कॉस यू डॅबा यू अपॉन डॅबा वाय. मग काय, एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू वन इंटू झेड. झेड काय, गिवन फंक्शन आहे. मग झेड काय आपल्याकडे, साईन यू. मग ते इथे डायरेक्टली पुट केलं, वन इंटू झेड म्हणजे काय, झेड. आणि झेड काय आपल्याकडे, साईन यू. ते इथे पुट केलंय, एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स तो काय, कॉस यू इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स तो पुट केला, प्लस वाय इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट केलेला म्हणजे कॉस यू इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय तो कॅल्क्युलेट केलेला आहे, तो पुट केलेला आहे. हेन्स इथे काय, कॉस यू कॉस यू तो काय केलेला आहे, आपण कॉमन काढून तो इथे पाठवून देऊ, म्हणजे एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इज इक्वल टू साईन यू अपॉन कॉस यू. तो काय आलेला आपल्याला, टॅन यू, म्हणजे एलएचएस काय, एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय. ते काय करायचं होतं आपल्याला, कॅल्क्युलेट. आणि ते काय आलेले, त्याची व्हॅल्यू काय आलेली आपल्याला, टॅन यू. आलं इथपर्यंत लक्षात? नाऊ नेक्स्ट प्रॉब्लेम इज यू इज इक्वल्स टू साईन इनवर्स, म्हणजे पुन्हा इथे थ्रू आउट कशान मल्टीप्लाय करावं लागणार आहे आपल्याला साईनने. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय. आणि जो आपण थेरम आता जस्ट प्रूव्ह केलेला आहे तो पण आपल्याला काय करायचा, इथे व्हेरीफाय करायचा. ओके, यूज युलर्स थेरम. सो आता युलर्स थेरमचा यूज करायचा आहे म्हणजे आपल्याला त्याची डिग्री कॅल्क्युलेट करावं लागले. डिग्री कॅल्क्युलेट केले, आफ्टर कॅल्क्युलेटिंग डिग्री वी गेट दी व्हॅल्यू ऑफ एन. सो बाय दिस वी कॅन सॉल्व दिस, अँड इफ यू गेट दिस, याचा यूज करून आपण हे इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. कसं, हे ज्यावेळी भेटेल त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू घ्यायचं, एक्स घ्यायचा, त्याला एक्सने मल्टीप्लाय करायचं, पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आणि त्याला वायने मल्टीप्लाय करायचं, आणि दोघांची काय करायची, फक्त ऍडिशन करायची. ज्याला तो थेरम लक्षात आला असेल त्याला हा पार्ट पण काय येणार आहे, इझिली लक्षात येणार आहे. सो लेट स्टार्ट विथ दी सोल्युशन. हिअर यू इज इक्वल्स टू दिस, सो मल्टीप्लाय थ्रू आउट बाय साईन. सो वी गेट हिअर साईन यू is equals to sin into sin inverse, we get both gets cancel out, so remaining is this. So after in numerator we can take x square as common, in denominator we can akay as hai na te x minus y raised to 1 by 2 hai, manje kay te x ja bahar nigala manje kay 1 by 2 bahar nigel, bracket madhe kay varal 1 minus y upon x raised to 1 by 2. Okay, so इन न्यूमरेटर इफ यू टेक एक्स स्क्वेअर एज अ कॉमन, सो वी गेट एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट रिमेनिंग इज वन प्लस टू इंटू वाय अपॉन एक्स ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन, इफ यू टेक एक्स रेस टू वन बाय टू आउटसाइड आउटसाइड द स्क्वेअर रूट, सो रिमेनिंग इज इन स्क्वेअर रूट वन मायनस वाय अपॉन एक्स.
बघा मग हा एक्स रेस टू वन बाय टू वरती जाईल म्हणजे काय एक्स रेस टू टू इंटू एक्स रेस टू मायनस वन बाय टू सो वी गेट हिअर एक्स रेस टू टू बाय वन मायनस वन बाय टू सो वी गेट हिअर एक्स रेस टू फोर मायनस वन अपॉन टू सो वी गेट हिअर थ्री बाय टू एक्स रेस टू थ्री बाय टू आणि बाहेर कोण बसलंय आउटसाइड द होल ब्रॅकेट इज वन रेस टू वन बाय फाईव्ह सो वी गेट एक्स रेस टू थ्री बाय टेन थ्री इंटू वन इज थ्री टू इंटू फाईव्ह इज टेन सो थ्री बाय टेन सो वी गेट हिअर लाईक दिस अँड दिस टर्म ॲज इट इज रिमेनिंग टर्म इज ॲज इट इज सो वी गेट हिअर झेड इज इक्वल्स टू साईन यू इज इक्वल्स टू एक्स रेस टू थ्री बाय टेन इंटू दिस फंक्शन ट्रान्सफॉर्म टू एफ ऑफ वाय अपॉन एक्स वी हॅव सेड इट ओके सो झेड इज इक्वल्स टू साईन यू इज ए होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 3 बाय 10 सो दिस इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 3 बाय 10 हेन्स बाय युलर्स थेरम वी हॅव युलर्स थेरम ने काय भेटणार आहे मग झेड इंटू सॉरी एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय इज इक्वल टू 3 बाय 10 इंटू झेड ऑर एक्स इंटू डॅबा बघा झेड कसलं फंक्शन आहे युचं फंक्शन आहे ना झेड कसलं फंक्शन आहे युचं फंक्शन आहे आणि यू कसलं फंक्शन आहे एक्स अँड वायचं फंक्शन आहे म्हणून चेन रूलचा युज करावा लागणार आहे किंवा तुम्ही डायरेक्टली ह्या स्टेपवरती आले तरी चालणार आहे बघा बाय चेन रूल काय एक्स इंटू झेड इज अ फंक्शन ऑफ यू म्हणून इथे डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स लिहायचं आहे डॅबा यू प्लस वाय डॅबा झेड अपॉन डॅबा वाय लिहायचं आहे ॲज इट इज आणि डॅबा यू लिहायचं ओके देन थ्री अपॉन टेन साईन यू हे लक्षात आलं असेल ना तुम्हाला डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स कसा लिहू शकतो झेड इज अ फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय अशा पद्धतीने ना म्हणून डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स कसं येईल डॅबा झेड अपॉन डॅबा यू इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स अशा पद्धतीने लिहू शकतो म्हणजे हे टर्म ऍज इट इज भेटणार आहे मग बघा एक्स इंटू झेड काय आपल्याकडे झेड काय आपल्याकडे साईन यू आहे ना झेड इज इक्वल्स टू काय मग साईन यू आहे आपल्याकडे ओके सो एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा यू म्हणजे साईन यू चा डेरिव्हेटिव्ह काय कॉस यू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ऍज इट इज प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय काय आपल्याकडे ऍज इट इज असेल आणि डॅबा झेड अपॉन डॅबा यू काय येणार आहे साईनचा विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह कॉस यू इज इक्वल टू थ्री बाय टेन साईन यू किंवा तुम्ही असेही करू शकतात झेड आहे ना तुमच्याकडे साईन यू म्हणजे झेडचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह झेड काय तुमच्याकडे साईन यू मग डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स काय तुमच्याकडे साईन यूचा डेरिव्हेटिव्ह कॉस यू आणि यूचा डेरिव्हेटिव्ह काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स तेच केलेलं आहे ना मी अगेन डॅबा झेड अपॉन डॅबा वाय काय मग कॉस यू आणि यूचा डेरिव्हेटिव्ह काय डॅबा झेड अपॉन सॉरी डॅबा यू अपॉन डॅबा वाय आणि तेच आणलेलं आहे आपण इथे ओके सो पुट केल्यानंतर आपण काय करू शकतो काय कॉमन काढू शकतो आपण कॉस यू वी कॅन टेक कॉमन सो आफ्टर टेकिंग कॉमन कॉस यू सो कॉस यू ला इथे पाठवल्यानंतर काय साईन यू अपॉन कॉस यू साईन यू अपॉन कॉस यू काय मग टेन यू सो एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इज इक्वल टू वॉट थ्री अपॉन टेन टेन यू दिस इज वॉट दिस इज अवर फर्स्ट पार्ट ओके नाऊ आपल्याला पुढचा पार्ट माहिती आहे की काय करता येईल आपल्याला पुढच्या पार्टमध्ये आपल्याला काय करता येईल हे आपल्याला भेटलेलं याचा यूज करून काय करू शकतो आपण जो नेक्स्ट थेरम होता तो आपण त्याचाच यूज करून सॉल्व केलेला होता ओके सो नेक्स्ट इज व्हॉट दिस इज अवर इक्वेशन नंबर वन गिव इट एज इक्वेशन नंबर वन आता काय याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे नंतर एक्स ने पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एक्स ने थ्रू आउट मल्टीप्लाय करायचा देन याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहे आणि नंतर जे काय येईल त्याला थ्रू आउट कशाने मल्टीप्लाय करायचं वायने म्हणजेच आपला हा पार्ट भेटेल ना आपल्याला ही टर्म भेटेल नंतर काय करणार होत ते ऍडिशन करणार आहे सो डिफरन्शिएटिंग वन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट व्हॉट
विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून दिस इज द फंक्शन ऑफ एक्स, दिस इज द फंक्शन ऑफ एक्स. सो वी विल यूज द यू इन टू वी रूल. सो एक्स इन टू डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा एक्स स्क्वेअर प्लस डायबा यू अपॉन डायबा एक्स एज इट इज. एक्स चा डेरिवेटिव्ह काय वन प्लस युअर वाय इज कॉन्स्टंट सो दिस इज मल्टीप्लाइड टू डायबा यू अपॉन डायबा वाय. सो वी आर टेकिंग पार्शियल डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट वाय इन टू डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा एक्स डायबा वाय, कारण की पार्शियल डेरिवेटिव्ह काय घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं मिनिंग माहितीये ना, आधी पार्शियल डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, देन एक्स इज इक्वल टू व्हॉट थ्री अपॉन टेन. डेरिवेटिव्ह ऑफ टॅन यू इज पार्शियल डेरिवेटिव्ह ऑफ टॅन यू विथ रिस्पेक्ट टू एक्स इज सेक स्क्वेअर यू, आणि यूचा पार्शियल डेरिवेटिव्ह डायबा यू अपॉन डायबा एक्स. नाऊ नेक्स्ट, व्हॉट इज रिमेनिंग, एक्स ने थ्रू आउट काय करायचं आपल्याला, मल्टीप्लाय करायचंय. आधी बघा ह्या दोघं टर्म, ही टर्म इकडे पाठवल्यानंतर डायबा यू अपॉन डायबा एक्स कॉमन काढू शकतो, मग काय उरेल थ्री अपॉन टेन सेक स्क्वेअर यू मायनस वन, कारण की इथनं वन राहील ना. सो वी गेट लाईक दिस, आणि मल्टीप्लायकेशन करायचं, मल्टीप्लाय बोथ दी साईड बाय एक्स, वी गेट काय भेटेल मग एक्स इन टू एक्स एक्स स्क्वेअर डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा एक्स स्क्वेअर प्लस एक्स ने मल्टीप्लाय केलं तर एक्स वाय डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा एक्स डायबा वाय इज इक्वल टू थ्री अपॉन टेन सेक स्क्वेअर यू मायनस वन ओके इन टू एक्स इन टू डायबा यू अपॉन डायबा वाय. एक्स इन टू डायबा यू अपॉन डायबा वाय एक्स ने मल्टीप्लाय केलं जस्ट ओके. गिव इट एज इक्वेशन नंबर टू. आता पुन्हा इक्वेशन नंबर वनचा पार्शियल डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा, आणि कशाने मल्टीप्लाय करायचं आपल्याला त्याला वाय ने. सो डिफरन्शिएटिंग वन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट, बघा मग याचा पार्शियल डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे वाय. सो एक्स इंटू डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा वाय डायबा एक्स ओके प्लस दोघं वायचे फंक्शन आहे आणि पार्शियल डेरिवेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय, सो म्हणून यू इंटू व्ही चा रूल. सो वाय इंटू डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा वाय स्क्वेअर प्लस डायबा यू अपॉन डायबा वाय एज इट इज अँड डेरिवेटिव्ह ऑफ वाय इज वन. सो इज इक्वल टू थ्री अपॉन टेन सेक स्क्वेअर यू इंटू डायबा यू अपॉन डायबा वाय, कारण की टॅन यूचा डेरिवेटिव्ह काय सेक स्क्वेअर यू आणि यूचा डेरिवेटिव्ह डायबा यू अपॉन डायबा वाय. नंतर काय, ही टर्म तिकडे घेतली ओके. सो इथे काय जाईल डायबा यू अपॉन डायबा वाय, डायबा यू अपॉन डायबा वाय काय काढलाय कॉमन काढलाय, काय उरेल थ्री बाय टेन सेक स्क्वेअर यू मायनस वन डायबा यू अपॉन डायबा वाय दिस दिस बोथ टर्म एज इट इज. सो आपल्याला काय माहितीये, जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिवेटिव्ह काय असतात सेम असतात, म्हणून याच्याऐवजी काय पुट करू शकतो ही टर्म. सो आपण काय केलेले, मल्टीप्लाइंग बोथ दिस साइड बाय वाय वी गेट काय, मग इथे एक्स वाय डायबा स्क्वेअर यू अपॉन इथे काय डायबा वाय डायबा एक्स. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बघावं लागेल काय, सो डायबा एक्स डायबा वाय लागणार आहे ना, डायबा एक्स काय लागणार आहे डायबा एक्स डायबा वाय लागणार आहे, म्हणून इथे काय करावं लागणार आहे आपल्याला, इथे काय करावं लागणार आहे आपल्याला डायबा एक्स डायबा वायच ठेवावं लागणार ओके. बट फक्त जे इक्वेशन नंबर टू होती टू होतं तिथे काय केलंय आपण डायबा एक्स डायबा वाय ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. सो हे ऍज इट इज ठेवलंय ओके. नाउ नेक्स्ट इज व्हॉट, मल्टीप्लाइंग बोथ दी साइड बाय वाय वी गेट, मग इथे काय एक्स वाय ने मल्टीप्लाय केल्यानंतर हे आपण एज इट इज भेटणार आहे आपल्याला या पद्धतीने. नाऊ नेक्स्ट इज व्हॉट, ऍडिंग टू अँड थ्री, टू अँड थ्री चे काय घ्यायचे आपल्याला, ऍडिशन घ्यायचे. सो टू माहिती आपल्याला, ही टर्म भेटलेली ओके. नंतर एक्स वाय डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा एक्स डायबा वाय, आणि इथे थ्री कडे पण तीच टर्म आहे, एक्स वाय डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा एक्स डायबा वाय, म्हणजे ती काय वन टाइम प्लस टू टाइम्स एक्स वाय डायबा स्क्वेअर यू अपॉन डायबा एक्स डायबा वाय. इथे तर काही उरलेलं नाही, बट इथे काय उरले, वाय स्क्वेअर डायबा
इथे काय उरलंय मग वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट या दोघं टर्मची ऍडिशन बघा काय कॉमन काढू शकतो आपण 3/10 कॉमन काढू शकतो स्क्वेअर यू म्हणजे ही टोटल टर्म काय निघणार आहे कॉमन निघणार आहे इथे काय मल्टीप्लाय करायचं राहिले काय वाय राहिले ओके सो 3/10 स्क्वेअर यू मायनस 1 कॉमन काढलेलं काय उरेल एक्स स्क्वेअर डॅबा यू अपॉन डॅबा वाय प्लस वाय अपॉन डॅबा यू अपॉन डॅबा वाय दिस इज इक्वल टू व्हॉट इज दिस इज इक्वल टू 3/10 स्क्वेअर यू मायनस 1 आणि याच्याबद्दल काय पुट करू शकतो आपण एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय सॉरी डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय बद्दल काय पुट करू शकतो आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट केलेले ना आपण काय आलं होतं ते बाय युलर्स थेरम बाय युलर्स थेरम काय भेटलं होतं ते आपल्याला ही टर्म टोटली काय भेटली होती आपल्याला टॅन यू ते कुठे आहे ते बघावं लागेल आधी एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय बद्दल काय पुट करू शकतो दिस इज इक्वेशन नंबर 1 म्हटलं होतं 3/10 टॅन यू सो व्हॉट वी गेट हिअर याच्यावर 3/10 टॅन यू ओके सो आफ्टर पुटिंग दिस वी गेट हिअर व्हॉट 3/10 इंटू 3/10 3/9/100 ओके बट 3 ऍज अ कॉमन घेतलेलं आहे म्हणजे 3 स्क्वेअर यू मायनस 10 होईल हे कसं काय ते पण दाखवतो ओके सो बघा 3/10 इंटू 3/10 किती होऊन जाईल 9/100 स्क्वेअर यू टॅन यू मायनस 3/10 टॅन यू सो आफ्टर टेकिंग 3/100 ऍज कॉमन सो वी गेट हिअर व्हॉट 3 स्क्वेअर यू टॅन यू मायनस 3 तर कॉमन जातोय बाहेर इथे काय लागेल मग 10 टॅन यू आणि टॅन यू काय काढल्यानंतर आउटसाइड दी ब्रॅकेट सो वी गेट हिअर टॅन यू म्हणजे काय भेटणार आहे 3/100 3 स्क्वेअर यू मायनस 10 टॅन यू देन नेक्स्ट इज 3 अपॉन 100 आणि स्क्वेअर यू इज इक्वल टू 1 प्लस काय असतो टॅन स्क्वेअर यू सो 3 स्क्वेअर यू काय असेल 3 इंटू 3 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर यू असणार आहे ना सो 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर यू मायनस 10 इंटू टॅन यू आलेलं आहे नंतर 3 मायनस 10 किती होतील मायनस 7 सो 3 अपॉन 100 इंटू 3 टॅन स्क्वेअर यू मायनस 7 इंटू टॅन यू हे काय आलेलं आपल्याला सेकंड पार्ट ऑफ दी सोल्युशन नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ यू इज इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय फाइंड दी व्हॅल्यू ऑफ ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला कॅल्क्युलेट करायची एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर युझिंग युलर्स थेरम युलर्स थेरमचा काय करायचं आपल्याला इथे यूज करायचं आहे सो सेम लास्ट प्रॉब्लेम प्रमाणेच जायचंय आपल्याला होमोजिनियस फंक्शन आहे हे शो करायचंय त्याची डिग्री आफ्टर कॅल्क्युलेटिंग डिग्री वी गेट दी व्हॅल्यू ऑफ एन एनची व्हॅल्यू भेटल्यानंतर युलर्स थेरम आपण व्हेरीफाय करणार आहोत युलर्स थेरमचा व्हेरीफाय केल्यानंतर मग माहिती पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा एक्स ने मल्टीप्लाय करायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं वाय ने मल्टीप्लाय करायचं आणि दोघांची काय घ्यायची ऍडिशन घ्यायची तेव्हा ही एलएचएस भेटणार आहे आणि आरएचएस तर आपल्याला काय करायची कॅल्क्युलेट करायची सो दिस इज व्हॉट वी हॅव गिवन नंतर काय केलं आपण टॅन ने काय केलंय थ्रू आउट मल्टीप्लाय केलंय सो टॅन यू इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय
इन न्यूमरेटर वी कैन टेक कॉमन एक्स स्क्वेर, एक्स स्क्वेर काय केलेला आहे आपण कॉमन काढलेला आहे आणि वरती कोण बसलेलं आहे पॉवर एक्स रेस टू वन बाय टू सो वी गेट हियर जस्ट एक्स ओके आणि खाली कोण आहे एक्स सो एक्स रेस टू वन इंटू एक्स रेस टू मायनस वन सो वी गेट हियर जस्ट एक्स रेस टू झिरो आणि माहितीच आहे खालून कोण कॉमन निघेल एक्स कॉमन निघालेला आहे ब्रॅकेट मध्ये काय होईल वन मायनस वाय अपॉन एक्स सो वी गेट लाईक दिस सो दिस इज द अवर एफ ऑफ वाय एक्स वी गेट हियर एक्स रेस टू झिरो झेड इज इक्वल्स टू झेड इज इक्वल्स टू टॅन यू इज इक्वल्स टू एक्स रेस टू झिरो एफ ऑफ वाय एक्स वी हॅव सेड इट ओके सो झेड इज इक्वल्स टू टॅन यू इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री झिरो दिस इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री काय आलेलं आहे झिरो हेन्स बाय युलर्स थेरम आपण काय म्हणू शकतो एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू झेड बट एन ची व्हॅल्यू काय आहे झिरो सो झिरो इंटू झेड इज झिरो सो वी गेट हियर टोटल टर्म इज झिरो नाव एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स झेड इज इक्वल्स टू व्हॉट झेड इज इक्वल्स टू अवर टॅन यू सो डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स इज इक्वल्स टू टॅन यू चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर यू इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स देन डॅबा झेड अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर यू इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय सो पुट दिस व्हॅल्यू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स सेक स्क्वेअर यू इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय ची व्हॅल्यू काय सेक स्क्वेअर यू इंटू डॅबा यू अपॉन डॅबा y after taking x sec square u common send it to right hand side so 0 upon sec square u what we get here 0 so x into dy upon dy x plus y into dy upon dy y is equals to what 0 that is what we have got here ata euler's theorem apan satisfy kelela ahe but aplyala kay calculate karaycho hoto we have to show वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस सो माहिती आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे डिफरन्शिएटिंग वन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स सो वी गेट हियर एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स एक्स आय डेरिव्हेटिव्ह वन प्लस यू इंटू वी चा रूल ओके इथे आणि इथे काय वाय इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल्स टू झिरो कारण की पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झिरो इज झिरो हेन्स एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस नंतर काय केलंय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स त्या बाजूला पाठवले सो मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स नंतर काय केलंय थ्रू आउट एक्सने काय केलंय मल्टीप्लाय सो वी गेट हियर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल्स टू मायनस एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय नाव अगेन डिफरन्शिएटिंग वन विथ रिस्पेक्ट टू पुन्हा काय करायचं आहे डिफरन्शिएटिंग वन विथ रिस्पेक्ट टू काय याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे वाय आणि नंतर कशाने मल्टीप्लाय करायचं आहे वायने सो डिफरन्शिएटिंग वन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट बघा मग वन आहे ना आपलं याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय डॅबा एक्स प्लस इथे यू इंटू वी चा रूल सो वाय इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय इंटू वायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय सो वी गेट हियर वन लाईक दिस सो सेंड इट टू दी लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सो वी गेट मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय अगेन फंक्शन इज कंटिन्युअस सो मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विल बी सेम सो वी पुट हियर instead of dabba square u upon dabba y dabba x we put dabba square u upon dabba x dabba y so we get here x into dabba square u upon dabba x dabba y plus y into dabba square u upon dabba y square and we have sent this to right hand side so we get minus dabba u upon dabba y and remaining is we have to multiply throughout by y square sorry y so we get here x y dabba square u upon dabba x dabba y plus y into y y square dabba square u upon dabba y square is equals to minus y into dabba u upon dabba y so give it as equation number 2 adding 2 and 3 add kay karayche 2 and 3 so we get here lhs
आणि टू हायच आपल्याकडे टू आणि थ्री मध्ये या दोघं ऍडिशन केल्यानंतर डॅबा यू अपॉन डॅबा वाय काय करू शकतो आपण कॉमन घेऊ शकतो का नाही सॉरी इथे काय आपल्याकडे एक्स आहे सॉरी सो या दोघांची ऍडिशन केल्यानंतर मायनस साइन कॉमन घेतलेला आहे एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय आणि ही व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केलेली आपण बाय इक्वेशन नंबर थ्रू टू सॉरी वन वी गेट दिस व्हॅल्यू ॲज झिरो सो ही टोटली व्हॅल्यू काय भेटलेली आपल्याला झिरो हियर वी हॅव यूज इक्वेशन नंबर वन.